विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्झरसाइज 1.5 मधले 1, 2, 3, 4, 5 पर्यंतचे एक्झाम्पल्स कम्प्लीट केलेले. आता या व्हिडिओमध्ये आपण एक ओपन एंडेड क्वेश्चन घ्यायचं आहे. ओपन एंडेड म्हणजे चॅलेंजिंग क्वेश्चन असतो. आपण वर्ड प्रॉब्लेम्स शिकतो आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समधले, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन्सचे ॲप्लिकेशन्स आपण शिकतो आहे. त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन जो आहे हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. त्याच्यावरती स्टार तुम्हाला दिसेल. थोडंसं चॅलेंजिंग असतो, असतात सोपे, पण आपल्याला ते समजून घ्यावे लागतात. तर एक्झाम्पल असं आहे, आउट ऑफ 900 किलोमीटर, म्हणजे 1900 किलोमीटरपैकी विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. म्हणजे 1900 किलोमीटरपैकी काही डिस्टन्स जे आहे ते विशालनी बसनी कव्हर केलं, म्हणजे ट्रॅव्हल केलं. अँड सम बाय एरोप्लेन, आणि काही अंतर जे ते एरोप्लेननी ट्रॅव्हल केलं. म्हणजे एकूण 900 किलोमीटर जायचं होतं विशालला, तर त्यांनी ते 1900 किलोमीटरपैकी काही अंतर बसनी कव्हर केलं, आणि काही अंतर त्यांनी एरोप्लेननी कव्हर केलं. तर बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ, म्हणजे स्पीड, ॲव्हरेज स्पीड म्हणजे स्पीड, तर बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर बरोबर, अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर अवर. म्हणजे हा जो विशाल दोन वाहनांनी गेला, बस आणि विमान, याच्यापैकी काही अंतर त्यांनी बसनी कापलं, काही अंतर एरोप्लेननी कापलं. तर बस, ज्या बसमधून विशालने ट्रॅव्हल केलं, त्याचं स्पीड होतं 60 किलोमीटर बरोबर, आणि ज्या एरोप्लेननी यांनी ट्रॅव्हल केलं त्याचा स्पीड होता 700 किलोमीटर बरोबर. तर पुढे आपल्याला कंडिशन अशी दिली आहे की इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी, म्हणजे याला पूर्ण जर्नी कम्प्लीट करायला 5 तास लागले. आपल्याला प्रश्न विचारला आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, बसनी यांनी किती अंतर कापलं ते आपल्याला काढायचं आहे. हे लक्षात घ्या, पुन्हा एकदा प्रॉब्लेम लक्षात आणून घेतो. विशालने एकूण 900 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. काही अंतर त्यांनी बसनी कापलं, काही अंतर त्यांनी एरोप्लेननी कापलं. ज्या बसमधून त्यांनी ट्रॅव्हल केलं त्याचा स्पीड होता 60 किलोमीटर पर अवर, ज्या एरोप्लेननी त्यांनी ट्रॅव्हल केलं त्याचा स्पीड होता 700 किलोमीटर पर अवर, आणि त्याला जर्नी कम्प्लीट करायला 5 तास लागले. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर हा आहे प्रॅक्टिस सेट 1.5. हा घेतो आहे आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला 6th एक्झाम्पल घेतो आहे, क्वेश्चन 6, जो स्टार प्रॉब्लेम आहे, म्हणजे ओपन एंडेड. तिथे क्वेश्चन लिहायचं काम मुलांना तुम्ही करायचं आहे. मी आता या सोल्युशनकडे येतो आहे की यांनी विचारणी बसने किती किलोमीटर अंतर कापलं ते आपल्याला काढायचं आहे. आता हे असं आहे, स्टार्ट करतो मी प्रॉब्लेम. सोल्युशन घेऊ आपण. लेट सोल्युशन घेतो याचं, नीट समजून घ्या प्रॉब्लेम. लेट विशाल ट्रॅव्हल्ड एक्स किलोमीटर विथ बस. तर विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तेच तुम्हाला काढायचं आहे. जरी हे जरी काढायचं असेल फक्त बसने कापलेलं डिस्टन्स, तरी तुम्हाला दोन व्हेरिएबल्स घ्यायचे आहे, ते घ्यावेच लागतील.
तर समजा विशालनी एक्स किलोमीटर अंतर कशाने कापलं, बसनी, अँड ट्रॅव्हल्ड वाय किलोमीटर बाय एरोप्लेन. समजा विशालनी एक्स किलोमीटर अंतर बसनी कापलं आणि वाय किलोमीटर अंतर एरोप्लेन. आता ही एक्सच तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे बसनी कापलेलं डिस्टन्स. फ्रॉम फर्स्ट कंडिशन खूप सोपी आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन बसनी कापलेलं डिस्टन्स एक्स प्लस एरोप्लेननी कापलेलं डिस्टन्स वाय, असं यांनी टोटल डिस्टन्स कवर केलेलं आहे 900 किलोमीटर्स. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर वन. लक्षात घ्या, बसनी कापलेलं डिस्टन्स एक्स प्लस एरोप्लेननी कापलेलं अंतर वाय, असं यांनी टोटल डिस्टन्स कापलेलं आहे एक्स प्लस वाय, आणि हे टोटल डिस्टन्स कवर केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेलं आहे 1900 एवढे किलोमीटर्स. आता सेकंड कंडिशन जी आहे ती टाईमची दिलेली आहे तुम्हाला. दोघांचे स्पीड दिलेले आहे, बसचे आणि एरोप्लेनचे. आणि याला विचारला जर्नी कम्प्लीट करायला जो लागलेला टाईम आहे तो टोटल दिलेला आहे 5 आवर्स, म्हणजे 900 किलोमीटर अंतर कापायला लागलेला टाईम, तो टोटल टाईम दिलेला आहे आपल्याला 900 किलोमीटर. आता बघा टाईम, आपण असं करू, सेकंड कंडिशन घ्यायच्या आधी आपण करू आता टाईम टेकन. दुसरी कंडिशन टाईमची आहे, टाईम टेकन बाय विशाल टू ट्रॅव्हल एक्स किलोमीटर बाय बस. हे घेतो आहे मी टी वन. मला काढायचं आहे टाईम टेकन बाय विशाल टू ट्रॅव्हल एक्स किलोमीटर बाय बस. लक्षात घ्या, हे ओपन एंडेड क्वेश्चन आहे, थोडंसं वेगळ्या टाईपचं असेल. सेकंड कंडिशन जी आहे ती टाईमची दिलेली आहे. टोटल डिस्टन्स कापायला त्याला किती अवर्स लागले, 5 आवर्स लागले. तर आपण आता हे यांनी एक्स किलोमीटर अंतर जे बसनी कापलं त्याला काही वेळ लागला असेल, समजा तो टी वन आहे, आणि उरलेलं जे वाय किलोमीटर डिस्टन्स आहे ते त्याने एरोप्लेननी कापलं. बसनी जे एक्स किलोमीटर कापले त्याला वेगळा वेळ लागेल, आणि एरोप्लेननी जे वाय किलोमीटर कापले त्याला वेगळा वेळ लागेल. तर आपण हे काढतो पहिल्यांदा की विशालला एक्स किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करायला बसनी किती वेळ लागला, तो टी वन. तर तो काढतो आहे आपण आता. तर आपल्याजवळ स्पीडचा फॉर्म्युला असतो, मी इथे लिहितो आहे स्पीडचा फॉर्म्युला असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सला जर आपण टाईमने डिवाईड केलं तर स्पीड भेटतो. आता याच्यावरून मला टाईमचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, कारण मला टाईम काढायचा आहे. मला काढायचा आहे टाईम टेकन बाय विशाल, विशालने घेतलेली वेळ कशासाठी, टू ट्रॅव्हल एक्स किलोमीटर बाय बस, म्हणजे एक्स किलोमीटर अंतर बसनी त्यांनी दोन टप्प्यांमध्ये प्रवास केला आहे, एक्स किलोमीटर बसनी आणि वाय किलोमीटर एरोप्लेननी. तर एक्स किलोमीटर अंतर कापायला त्याला जो वेळ लागला बसनी तो मी काढतो आहे पहिले. तो टाईमचा फॉर्म्युला कसा, टाईम कसं काढावं लागेल, तर स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हे पाहिजे टाईम मी इकडे घेतो, टाईम खालचा वर येईल इकडे, म्हणजे इनटू टाईम होईल, आणि इनटू स्पीड जो आहे तो इकडे घेतो, तर ते डिवायडेड बाय स्पीड होईल, म्हणजे भागीला टाईमला जर इकडे नेलं तर वरती येईल हा टाईम, आणि इथे इनटू स्पीड जो आहे हा इकडे आणला तर खाली येईल. म्हणजे टाईमचा फॉर्म्युला काय भेटेल तुम्हाला, टाईम इकडे येईल वर इक्वल टू डिस्टन्स तसंच राहील, आणि स्पीड इकडे येईल, टाईम इकडे जाईल वरती आणि स्पीड इकडे येईल खाली. म्हणजे डिस्टन्सला जर तुम्ही स्पीडने डिवाइड केलं तर टाईम भेटत असतो. तर टाईम काढायचा आहे आपल्याला कशासाठी, एक्स किलोमीटर अंतर कापायला विशालला एक्स किलोमीटर अंतर बसनी कापायला लागलेला टाईम. तर टाईम काढायसाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे हा, इथे मी इथे दाखवलेला आहे तुम्हाला. तर इथे टाईमचा फॉर्म्युला असणार डिस्टन्स अपॉन स्पीड. इथे लिहून घ्यायचं सिन्स स्पीड
इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, देअरफोर हे उलट देअरफोर म्हणजे सीन्स असतं, तर टाईम इकडे घेतला तर स्पीड इकडे येईल. टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, तुमच्यासाठी असू द्यायचं. डिस्टन्सला स्पीडने बघू आपण. आता डिस्टन्स किती कवर केले आणि एक्स किलोमीटर, आणि स्पीड होता याचा 60 किलोमीटर पर अवर. 60 किलोमीटर पर अवर म्हणजे डिवायडेड बाय 60. आता बघा डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये, स्पीड आहे किलोमीटर पर अवरमध्ये, तर टाईम कशामध्ये असेल मग? अवर्समध्ये असेल. हा इतके अवर्स, हा झाला टाईम टी वन. कशासाठी? एक्स किलोमीटर अंतर विशालनी, एक्स किलोमीटर अंतर जे बसनी कापलं तर त्याला हे एवढा वेळ लागला. किती अवर्स लागले? एक्स बाय 60 अवर्स. आता काढतो आम्ही टाईम टेकन बाय विशाल ट्रॅव्हल वाय किलोमीटर बाय एरोप्लेन. तर हा घेऊ आपण T2, हा टाईम, आणि पुन्हा तेच मग आता डिस्टन्स अपॉन स्पीड या फॉर्म्युल्याला आपल्याला टाईम भेटेल. तर एरोप्लेनने आणि किती किलोमीटर अंतर कापला आहे? डिस्टन्स कापला आहे वाय किलोमीटर, आणि एरोप्लेनचा स्पीड होता 700 किलोमीटर पर अवर. आता हा डिस्टन्स किलोमीटरमध्ये, स्पीड किलोमीटर पर अवरमध्ये आहे, पर अवरमध्ये असल्यामुळे हा टाईम जो भेटेल हा अवर्समध्ये भेटेल, म्हणजे अवर्सला शॉर्टमध्ये लिहू आपण HRS. आता फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन सांगते की टोटल जर्नीला याला किती अवर्स लागले. टोटल जर्नीला याला 5 अवर्स लागले. आता पहा टोटल जर्नी किती होती. टोटल जर्नी होती एक्स किलोमीटर बसनी आणि वाय किलोमीटर एरोप्लेननी. तर टोटल जर्नी होती एक्स प्लस वाय. तर एक्स किलोमीटर अंतर कापायला याला T1 एवढा कालावधी लागला, आणि वाय किलोमीटर कापायला याला T2 एवढा कालावधी लागला. म्हणजे असा टोटल कालावधी लागला त्याला T1 प्लस T2. मग आता सेकंड कंडिशन सांगते की टोटल डिस्टन्स कव्हर करायला याला, टोटल जर्नी कम्प्लीट करायला याला किती अवर्स लागले? 5 अवर्स लागले. मग यांनी एक्स, तुमचा जो प्रवास होता दोन टप्प्यांमध्ये होता, एक एक्स किलोमीटर बसनी आणि एक वाय किलोमीटर एरोप्लेननी. तर हा टोटल जर्नी होता तुमचा एक्स प्लस वाय किलोमीटरचा, म्हणजे विशालचा टोटल जर्नी होता एक्स प्लस वाय किलोमीटरचा. तर पैकी एक्स किलोमीटर अंतर जे बसनी कापलं ते कापायला याला T1 एवढा कालावधी लागला, आणि वाय किलोमीटर जे अंतर होतं उरलेलं जे त्याने एरोप्लेननी कापलं ते कापायला त्याला T2 एवढा कालावधी लागला. म्हणजे याला टोटल जर्नीसाठी एक्स किलोमीटर कापायला T1 एवढा कालावधी प्लस वाय किलोमीटर कापायला T2 एवढा कालावधी, असा बसने कापलेलं एक्स किलोमीटर आणि एरोप्लेननी कापलेलं वाय किलोमीटर, असं टोटल टाईम लागला याला 5 अवर्स. आता बाई इथे T1 तुमचा अवर्समध्ये आहे, T2 सुद्धा अवर्समध्ये आहे, आणि टोटल जर्नीला लागलेला टाईमसुद्धा अवर्समध्ये आहे. म्हणजे T1 अवर्समध्ये आहे, T2 अवर्समध्ये आहे, आणि हे अवर्समध्ये एकच युनिट आहे. मग तिघांचंही T1 एक्स किलोमीटर बसनी कापायला लागलेला वेळ, T2 एरोप्लेननी वाय किलोमीटर कापायला लागलेला वेळ, आणि टोटल वेळ, असे तिन्ही अवर्समध्ये असल्यामुळे मी यांचे अवर्स लिहित नाही. तर हे अवर्सची बेरीज अवर्सच असते. जर हे मिनटांमध्ये असते T1 आणि T2 तर मी यांना अवर्समध्ये कम्प्लीट केलं असतं, कारण टोटल जर्नीचा टाईम तुम्हाला अवर्समध्ये दिलेला होता. पण इथे टोटल जर्नी अवर्समध्ये, एक्स किलोमीटरचा एक पार्ट कापायला जो टाईम मिळाला तो अवर्समध्येच आहे, कारण स्पीड किलोमीटर पर अवरमध्ये होता. आणि टोटल जर्नी वाय किलोमीटरचा जो होता एरोप्लेननं केलेला T2 तो पण अवर्समध्ये आहे, कारण इथे स्पीड किलोमीटर पर अवर होता. म्हणजे तिन्हींची युनिट एकच आहे, त्याच्यामुळे इथे मी युनिट टाकलेले नाही. तर T1 म्हणजे बसनी अंतर कापायला लागलेला टाईम एक्स बाय 60,
एक्स किलोमीटर जर्नी कंप्लीट करायला लागलेला टाईम आणि प्लस वाय किलोमीटर जर्नी कंप्लीट करायला लागलेला टाईम वाय बाय किती 700 असा टोटल वेळ लागलेला 5 तास. आता हे इक्वेशन आपल्याला प्लेन करायचं आहे. हे इक्वेशन हे प्लेन करायला आपल्याला याला 60 आणि 700 उडवायचं आहे. तर 60 आणि 700 उडवायसाठी आपल्याला या इक्वेशनला 60 आणि 700 एलसीएमने मल्टीप्लाय करावं लागेल. आता 60 आणि 700 एलसीएम म्हणजे 60 आणि 700 भाग जाईल अशी लहानात लहान संख्या तुम्हाला काढायची आहे. तर दोन नंबरचा एलसीएम काढायची पद्धत मी तुम्हाला सांगतो. आता किंवा 60 आणि 700 एलसीएम तुम्हाला काढायचा आहे, तर याच्यामध्ये 60 आणि 700 मोठं कोण आहे? 60 आणि 700 मोठा आहे, दोघांचा एलसीएम काढायचा आहे तुम्हाला. तर 60 आणि 700 एलसीएम म्हणजे या दोघांनीही भाग जाईल अशी लहानात लहान संख्या तुम्हाला काढायची आहे. कारण तुम्हाला हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायला तुम्हाला यांचे डिनॉमिनेटर्स उडवावे लागतील. या दोन्ही डिनॉमिनेटर्सला उडवायला तुम्हाला या इक्वेशनला अशा नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल जो या 60 आणि 700 एलसीएम असेल. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे या दोघांनीही भाग जाईल अशी लहानात लहान संख्या. ती कशी काढायची पहा, मी सांगतो तुम्हाला. ते या दोघांचं एलसीएम काढायला आहे, दोघांमध्ये मोठं कोण आहे ते पहा. 700 मोठा आहे, मग 700 टेबल लिहायचा आणि 700 टेबलमध्ये 60 भाग जाणारी पहिली संख्या शोधायची. पुन्हा एकदा सांगतो, या दोघांमध्ये मोठा 700 आहे, तर 700 टेबलमध्ये म्हणजे पाढ्यामध्ये 60 भाग जाणारी पहिली संख्या शोधायची, जी असेल ती या दोघांचा एलसीएम असेल. आता 700 60 भाग जातो का पहा. आता पहा 60 कोण्या नंबरला भाग जातो. 6 टेस्ट तुम्ही लक्षात घ्या. 6 डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे, 6 कोण्या नंबरला भाग जातो. ज्याला 6 भाग जाईल त्याला 60 भाग जाईल. 6 कोण्या नंबरला भाग जातो. 6 त्या नंबरला भाग जातो ज्याला 2 आणि 3 भाग जातो. 2 कोणाला भाग जातो. जो इव्हन नंबर असेल त्याला 2 भाग जातो. आणि 3 कोणाला भाग जातो. ज्याच्या डिजिट्सच्या समला 3 भाग जात असेल त्याला 3 भाग जातो. तर ज्या नंबरला 2 आणि 3 भाग जातो त्यालाच 6 भाग जाईल. आता इथे पास 700 जो आहे याला 700 ही इव्हन नंबर आहे, 700 2 भाग जातो. पण 700 3 भाग जात नाही, कारण यांच्या डिजिट्सची सम झाली 7. 7 भाग जात नाही म्हणजे या 700 भाग जात नाही, म्हणजे 2 जातो 3 जात नाही, म्हणजे 6 700 भाग जात नाही. 6 जर 700 भाग जात नाही त्याचा अर्थ मग 60 पण या 700 भाग जाणार नाही, है ना. आता सेकंड टेबलमध्ये याच्यात येतो 1400. आता 1400 पहा, 10 तुम्ही 1400 60 भाग जातो का पहा. तर तुम्ही 10 जर समजा काढला, 10 जाईल म्हणजे 140 राहील. आता पहा 140 2 भाग जातो, पण 140 3 भाग जात नाही, कारण डिजिटची समयाची 5 होते. म्हणजेच या नंबरला 30 भाग जातो, सॉरी 20 भाग जातो, 30 जात नाही म्हणजे 60 जात नाही. आता पुढचं घेऊ 2100. 2100 2 भाग जातो कारण हा इव्हन नंबर आहे. आणि 2100 3 पण भाग जातो कारण 2 + 1 = 3 + 0 + 0 म्हणजे डिजिटची सम किती आहे, 3 आहे. 3 3 भाग जातो म्हणजे या नंबरला 2 भाग जातो आणि या नंबरला 3 भाग जातो, म्हणजे त्याला 6 भाग जातो, म्हणजे त्याला 60 भाग जातो. म्हणजे 2100 जो आहे हा या दोघांचा एलसीएम झाला. जे 2100 700 पाड्यामध्ये 700 टेबलमध्ये 2100 हा असा नंबर आहे की ज्याला कोणी कोणी भाग जातो, 2 भाग जातो, 3 जातो म्हणजे 6 जातो, आणि 6 जातो म्हणजे 60 या नंबरला भाग जातो. म्हणजे हा नंबर जो आहे हा या दोघांचा झाला एलसीएम. मी काय करतो मग, आता
या इक्वेशनला मल्टीप्लाइंग द इक्वेशन बाय 2100. मात्र 2100 इंटू एक्स बाय 60 प्लस 2100 इंटू वाई बाय 700 इक्वल टू 5 इंटू 2100. आता 2100ला 16 कितीचा भाग जातो पहा. 2100ला जर तुम्ही 16 ने डिवाइड केला, एक शून्य तर तसंच जाईल. म्हणजे 210ला तुम्हाला 6 ने डिवाइड करायचं आहे. 6 3 18, हे इथे 3 उरले, एक झिरो घेतला. 6 5 30, म्हणजेच 6 ने 210ला म्हणजे 60 ने इक्वेशनला एक शून्य कापलं होतं आपण इथे, आणि 6 ने 210ला कितीचा भाग जातो, 35चा भाग जातो. म्हणजेच 60 ने याला भाग जाईल 35चा. नंतर 700 ने 21ला भाग जाईल 3चा, आणि मग इथे इक्वेशन भेटेल तुम्हाला. सेकंड इक्वेशन भेटेल की 35x प्लस 3y इक्वल टू 10500. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता पहा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2ला तुम्हाला सोडवायचं आहे. कोणाचे कोएफिशियंट तुम्हाला इक्वल करणं परवडेल, एक्सचे नाही परवडणार. एक्सचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर इक्वेशन 1ला मला 35 ने मल्टिप्लाय करावं लागेल. वायचे कोएफिशियंट्स आपण सारखे करू. इथे वायचा कोएफिशियंट 3 आहे, तर इथे वायचा कोएफिशियंट 1 आहे, तर मी इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे मल्टिप्लाईंग हे बघा, इथे एक्सचे सारखे करणं मला परवडणार नाही, कारण इथे एक्सचा कोएफिशियंट 35 आहे. इथे 35 जर आणायचे असतील तर मला या इक्वेशनला 35 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 35 ने मल्टिप्लाय करणं जरा कठीणच जाईल. वायचे सारखे करायचे असतील, इथे वायचा कोएफिशियंट 3 आहे, इथे जर 3 आणायचं असेल तर इक्वेशन 1ला तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मी घेतो इथे पुढची स्टेप, मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 3. तर मग इथे हे एक्स प्लस वाय इक्वल टू 900 आहे. एक्सला 3 ने मल्टिप्लाय केला, 3x प्लस वायला 3 ने मल्टिप्लाय केला, 3y. 1900ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, 1900 इंटू 3 म्हणजे 5700 होईल. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2, 35x प्लस 3y इक्वल टू 10500. 2 नंबरचं इक्वेशन आहे, याच्यात प्लस 3y आहे, आणि इथेसुद्धा इक्वेशन 3मध्ये सुद्धा प्लस 3y आहे. म्हणजे कोएफिशियंट सारखे झाले पण चिन्ह पण सारखे आहेत. म्हणजे यांना आपण साईन जर इक्वल असतील, इक्वेटिंग द कोएफिशियंट्स केले आपण, वायचे कोएफिशियंट इक्वल केले पण चिन्ह त्यांचे प्लस प्लस आहे. म्हणजे यांना ॲड जर केलं मी तर प्लस 3y 6y होतील. आपल्याला त्याला कॅन्सल करायचं आहे त्या वायच्या टर्मला. मग चिन्ह सारखे असतील तर आपण यांना सबट्रॅक्ट करतो. आता इथे कोण कॅन्सल होणार आहे, वायची टर्म तुमची कॅन्सल होणार आहे सबट्रॅक्ट कराल तेव्हा. मग इथे वायची टर्म कॅन्सल होईल तर मग एक्सची टर्म राहते. आता इथे थर्ड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 3 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 35 आहे. तर सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 35 मोठा आहे, मला यांना सबट्रॅक्ट करायचं आहे. वाय कॅन्सल होणार आहे, चिन्ह सारखे असल्यामुळे मला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर मी काय करतो, एक्स राहणार आहे ना या दोन्ही इक्वेशन्समध्ये, तर ज्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे म्हणजे सेकंड इक्वेशनमधून हे थर्ड इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतो. पुन्हा लक्षात घ्या, वायची टर्म कॅन्सल होणार आहे, एक्सची राहणार आहे. तर मग सबट्रॅक्ट करताना तुम्ही 2 मधून 3ला सबट्रॅक्ट करा किंवा 3 मधून 2ला सबट्रॅक्ट करा, तुमचं उत्तर येईल. पण जर पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर असा विचार करायचा आहे, याच्यामध्ये कोण कॅन्सल होणार आहे, वाय कॅन्सल होणार आहे. मग कोण राहणार आहे शिल्लक, एक्सचे टर्म शिल्लक राहणार आहे. मग कोणातून कोणाला सबट्रॅक्ट करा, ज्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा असेल. मग इथे या दोन इक्वेशनमध्ये कोण्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे, सेकंड इक्वेशनमध्ये 35 आणि थर्डमध्ये आहे तो 3. तर मी असं करतो ना, मग इक्वेशन 2मधून 3ला सबट्रॅक्ट करतो. म्हणजे ते लिहितो मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन
टू सॉरी थ्री फ्रॉम टू सेकंड इक्वेशनमधून ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोएफिशिएंट 35 होता त्या सेकंड इक्वेशनमधून थर्ड इक्वेशन ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोएफिशिएंट 3 आहे हे थर्ड इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतो 2 म्हणजे मला लिहावं लागेल पहिले सेकंड इक्वेशन 35x प्लस 3y इक्वल टू 10,500 मायनस 3x प्लस 3y इक्वल टू 5,700 सबट्रॅक्ट करताना आपण खालच्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करतो प्लसचं मायनस होईल प्लसचं मायनस होईल प्लसचं मायनस होईल 35x मधून 3x गेलं आहे 32x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झालं आहे इकडे 0 मधून 0 0 परत 0 मधून 0 0 15 मधून 7 म्हणजे 8 कॅरी 1 आला आणि मग 10 मधून 4 आणि 10 मधून 6 म्हणजे 4 येईल 4,800 मग आता एक्स इक्वल टू 4,800 बाय 32 32 नाही आला भागू आपण 32 डिवाइड करू आपण 4,800 32 इथे राहिलं 6 इथे राहिलं 1 एक 0 तुम्ही खाली घेतला तर 35,160 म्हणजे इथे 0 आला हा एक 0 उरला खाली येईल वरती 0 येईल म्हणजे 32 4,800 भाग जातो 150 आणि आपल्याला काढायचं होतं एक्स आपला होता आपल्याला प्रश्न विचारला होता फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस म्हणजे विशालनी बसनी कापलेलं अंतर काढा तर या 900 किलोमीटरपैकी विशालनी बसनी किती किलोमीटर कापले होते एक्स किलोमीटर तेच आपल्याला काढायचं होतं त्याच्यामुळे वाय म्हणजे एरोप्लेननी कापलेलं डिस्टन्स इथे आपल्याला विचारलेलं नाही त्याच्यामुळे या गणितामध्ये आपल्याला वाय काढण्याची आवश्यकता नाही कारण वाय आहे विशालनी एरोप्लेननी कापलेलं डिस्टन्स आपल्याला फक्त क्वेश्चन असा आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस आणि आपण बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढलेलं आहे ते होतं एक्स किलोमीटर मग मी आन्सर लिहितो देअरफोर विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस हे तुमचं आता इथे एक्झरसाईज तुमचा 1.5 कंप्लीट झालेला आहे आणि आपण पुढच्या सेशनला बघणार आहोत प्रॉब्लेम सेट त्याच्या आधी प्रॉब्लेम सेटच्या आधी मी तुम्हाला शिकवेल की हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड ते शिकू आपण पहिले आणि मग आपण पुढे प्रॉब्लेम सेट करू